केंद्र शासन खाजगी करण्याच्या नावाखाली आरक्षण संपवण्याचा डाव खेळत असून हा डाव उधळून लावण्यासाठी ओबीसी आरक्षण बचाव समिती व ओबीसी संघटना रस्त्यावर उतरतील असा इशारा ओबीसी संघटनेचे राज्याध्यक्ष भानुदास माळी यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत दिला. सध्या देशामध्ये खासगीकरणाचा सपाटा सुरू असून यामध्ये देशाची सर्व सूत्रे भांडवलदारांच्या हाती जाणार असून देशातील बीसी ओबीसी आरक्षण संपवण्याचा धोका निर्माण झालाय. तो डाव आम्ही बीसी ओबीसी संघटना रस्त्यावर उतरून उधळून लावू असा इशारा यावेळी भानुदास माळी यांनी दिला. तसेच महात्मा फुले सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे यांना देशातील सर्वोच्च भारतरत्न किताब देऊन सन्मानित करावं यासह राज्यातील सर्व बीसी ओबीसी मागासवर्गीय महामंडळाचे कर्जमाफी करून कोर्टातील सर्व जाचक खटले काढण्यात यावे अशी सर्व महामंडळाची राज्य शासनाने 1500 कोटी व केंद्र शासनाने 2000 कोटी रुपये विशेष आर्थिक तरतूद करून महामंडळांना थेट कर्ज देण्याची मुभा द्यावी अशी मागणी सुद्धा भानुदास माळी यांनी या पत्रकार परिषदेत केली. आज संपूर्ण देशामध्ये केंद्र सरकारने खाजगीकरण करण्याच्या नावाखाली फार मोठा सपाटा चालू आहे. खाजगीकरण हे सर्व सरकारी कंपन्यांचं खाजगीकरण चालू आहे. त्याच्यामध्ये LIC आहे, बँका आहेत, अजून काही महत्त्वाच्या संस्था ज्याच्यामध्ये आरक्षण प्रामुख्यानं होतं ते आज संस्था त्या विकून दुसऱ्याच्या नावाखाली दुसऱ्यांना देण्याचं आणि त्या भांडवलदारांच्या गळ्यामध्ये घालण्याचं काम आज संपूर्ण देशामध्ये अतिशय मोठं कारस्थान आहे आणि याच्यामुळं पूर्णपणे आरक्षण संपणार आहे. बीसी ओबीसी भटके या सगळ्या लोकांचं आरक्षण संपणार आहे आणि आरक्षण संपवण्याचा पद्धतशीर डाव हा केंद्र सरकार आणि काही लोकांनी चालू केलेला आहे त्याला आमचा अतिशय सक्त विरोध आहे आणि हे जर थांबवलं नाही तर या देशातला बीसी ओबीसी भटका हे सगळे लोक आक्रोश करतील आणि केंद्र सरकारचा हा मुद्दा हनून पडल्याशिवाय राहणार नाहीत असं मला या ठिकाणी स्पष्टपणे सांगायचं आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न किताब दिला पाहिजे एवढे महापुरुष आहेत. हे देशामधले अतिशय नामवंत माणसं आहेत पण त्यांचा भारतरत्न किताबाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षापासून पेंडिंग आहे तेव्हा त्याची ताबडतोब अंमलबजावणी या ठिकाणी झाली पाहिजे. नंतर आज आपण पाहतो की ओबीसींचं आरक्षण हे काही कायद्याच्या कचाट्यामधनं घालवून काही जिल्हा परिषदामधलं आरक्षण रद्द केलेलं आहे. हायकोर्टने निर्णय दिला आणि आरक्षण रद्द झालेलं आहे. आज महाराष्ट्र सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करावी म्हणून आम्ही सातत्यानं त्यांना पत्र पाठवली आणि त्यांना निवेदन दिलं आणि माझ्या माहितीप्रमाणे कालच राज्य सरकारने या पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी पुनर्विचार याचिका दाखल झालेल्या आहे. आणि आज ओबीसी मंत्रालय आहे, केंद्राचं आहे, राज्याचं आहे पण त्याला बजेट नाही. ह्या मंत्रालयाचा उपयोगच काही नाही म्हणून या मंत्रालयाला राज्याचं ओबीसी मंत्रालय असेल, केंद्राचं ओबीसी मंत्रालय असेल याला केंद्र आणि राज्य सरकारने साधारण वर्षाला 50,000 कोटीचं बजेट दिलं पाहिजे त्याशिवाय ही प्रश्न सुटणार नाही. आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये अनेक महामंडळ आहेत, बीसी ओबीसींच्यासाठी महामंडळ आहेत, त्या महामंडळांची कर्ज थकित आहेत. कोरोनामुळं लोकांचे व्यवसाय डुबलेले आहेत. नाभिक समाज असेल, कुंभार समाज असेल, लोहार समाज असेल, सुतार समाज असेल, माळी समाज असेल, धनगर समाज असेल या लोकांचे सगळे व्यवसाय पूर्णपणे बुडलेले आहेत आणि महामंडळांनी मात्र कर्ज वसुलीसाठी कोर्टामध्ये केसेस दाखल केलेले आहेत आणि ह्या जर कोर्टातल्या केसेस काढून नाही घेतल्या, कर्जमाफी नाही जर केली तर महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे लोक तीव्र आंदोलन करतील आणि सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर येतील हा या ठिकाणी मला निर्वाणीचा इशारा द्यायचा आहे. आणि म्हणून या महामंडळांचं प्रत्येकी साधारण 1,500 कोटीचं बजेट या राज्य सरकारनं वाढवलं पाहिजे आणि केंद्र सरकारने त्याला 2,000 कोटी साधारण 3,500 कोटीचं बजेट या महामंडळांना द्यावं आणि डायरेक्ट कर्ज देण्याचे आदेश किंवा डायरेक्ट कर्ज देण्याची मुभा या महामंडळांना दिली पाहिजे असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि राज्य आणि केंद्र सरकारचं अर्थ मंत्रालय याविषयी गांभीर्याने विचार करेल असं मला वाटतं. आणि तर जर झालं नाही तर महाराष्ट्रातला बीसी ओबीसी भटका समाज पूर्णपणे रस्त्यावर येईल आणि त्याचं नेतृत्व नाविलाजाना आम्हाला कराडातल्या यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीला अभिवादन करून बाहेर पाडावं लागेल हे मला या ठिकाणी स्पष्टपणानं सांगावं असं वाटतं.